मटका प्रकरणातील मुख्य सूत्रधार नगरसेवक सुनील कामाठी यास पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मटका प्रकरणातील मुख्य सूत्रधार नगरसेवक सुनील कामाठी याला दर गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर झाला आहे अशी माहिती आरोपीचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोपडे यांनी दिली. हा संबंध मटक्याचा धंदा हा सुनील कामाठी आपल्या भागीदारासमवेत चालवत आहे अशा आशयाची फिर्याद पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी जेरोड पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. त्यावरून आतापर्यंत जवळजवळ 101 लोकांना पोलिसांनी अटक केली. नगरसेवक सुनील कामाठी हे देखील गेल्या 5-6 दिवसापासून अटकेमध्ये होते. त्यांच्या जामिनाची अर्जाची सुनावणी आज रोजी न्यायाधीशांपुढे झाली. त्यामध्ये युक्तिवाद करताना आम्ही हा मटक्याच्या गॅम्बलिंग ॲक्टचे सर्व कलम ही जामिनास पात्र आहेत. इंडियन पिनल कोडचे कलम 420 या खटल्याला लागू शकत नाही. हे सुनील कामाठी हे नगरसेवक आहेत, कुठे पळून जाणार नाही अशा आशयाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडले. ते मुद्दे मान्य करून न्यायाधीशांनी या सर्वांची 15,000 रुपयाच्या जामिनावर मुक्तता करताना पोलीस ठाण्याला हजेरी देखील त्यांनी द्यावी अशा अटीवर त्यांची जामिनावर मुक्तता केली. दरम्यान दिनांक 24 ऑगस्ट रोजी मटका अड्ड्यावर पोलिसांनी घातलेल्या छाप्यानंतर 288 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून 70 जणांना आजवर अटक करण्यात आली आहे.